ग्रंथ मानवी जीवन समृद्ध बनवतात त्यासाठी नेहमी वाचत रहा, जर वाचाल तरच वाचाल असं प्रतिपादन अक्षय भनवाडे यांनी केलं हातकणंगले तालुक्यातील के माणगाव इथं आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या प्रसंगी ते बोलत होते हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या एपी मगदूम हायस्कूलमध्ये ग्रंथपाल शफिक मुल्ला यांच्या संकल्पनेतून ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रंथप्रदर्शनाला शिरीष मधाळे अभय भनवाडे सतीश पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली वाचन संस्कृती ही काळाची गरज आहे आज सर्वजण सोशल मीडियाच्या आहारी गेल्यात मात्र विद्यार्थ्यांनी वाचनासाठी वेळ दिला पाहिजे असं अभय भनवाडे यांनी सांगितलं तर जो विद्यार्थी वर्षभर वृत्तपत्र वाचेल त्याचा विशेष सन्मान करण्यात येईल अशी घोषणा सतीश पाटील यांनी केली उद्घाटन प्रसंगी प्रवीण पाटील संदीप कांबळे प्रकाश बिरनाळे संजय खोत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते